दरम्यान माहितीमध्ये धाराशिव आणि नाशिकच्या जागेच्या तिढा सुटल्याची माहिती मिळते. धाराशिव आणि नाशिकची जागा अजित पवार गट लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाकडून धाराशिवमध्ये सुरेश बिराजदार यांचं नाव आघाडीवर आहे. आज राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेमध्ये धाराशिवसाठी सुरेश बिराजदार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजप आमदार राणा जगजित सिंह आणि अजित पवार सुनील तटकरे यांच्यात 1.5 तास चर्चा पार पडली. यामध्ये धाराशिवच्या जागेचा तिढा सुटल्याची माहिती प्राप्त होती. म्हणणं आहे भाजपचंही म्हणणं आहे की इथलं सगळं संख्याबळ बघता, इथले आमदार बघता, इथले नगरसेवक आम्हाला मिळाली पाहिजे. शिवसेनेची जागा सिटिंग आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे. राष्ट्रवादीकडे जागा किती द्यायच्यात त्यावरून त्यांना कोणकोणत्या द्यायच्यात त्यावरून त्यांची मागणी की आपण नाशिकची जागा द्या. मला वाटतं तिन्ही पक्षांच्या मागणी या ठिकाणी आहेत आणि मोदींचं वलय, त्यांची लोकप्रियता, लोकांनी ठरवलेलं आहे की त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, त्यामुळे साहजिक आहे जागा आमची निवडून येणारच आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना या ठिकाणी वाटतंय, पण शेवटी पार्लमेंटरी बोर्डामध्ये आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल.